नमस्कार, मी अक्षय दगडू पाटील जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडमध्ये टिश्यू कल्चर विभागात कार्यरत आहे. तर आपण आज कार्बन क्रेडिट या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. कार्बन क्रेडिट म्हणजे काय? तर शेतकऱ्याला आपल्या शेतीअंतर्गत किंवा शेती करत असताना जे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते कमी करून त्याच्या बदल्यात मोबदला मिळवणे हे कार्बन क्रेडिट आहे. तर कार्बन क्रेडिट हे कसं ठरेल? तर जे शेतकरी आपल्या शेतीमध्ये दररोज शेती करत असताना जर कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून त्याबद्दल जागतिक स्तरावरती एक ठराविक विशिष्ट रक्कम जी आहे ती मिळते, तर कार्बन क्रेडिट म्हणजे अजून शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना आहेत, जसं ठिबक आहे, ठिबकद्वारे फर्टिगेशन करणे आहे किंवा सोलर एनर्जी आहे, याद्वारे शेतकरी क्लायमेट स्मार्ट फार्मिंग या तंत्रज्ञानामध्ये सहभागी आहेच, पण शेतकऱ्याची ती कुठलीही नोंद नसते किंवा त्या गोष्टी नोंद केलेल्या नसतात. पण ह्या नोंद केलेल्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या किंवा शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोहोचावी, कार्बन क्रेडिट ही आपली एक संकल्पना आहे. कार्बन क्रेडिटमध्ये आपण काय करू शकतो? तर जे आपण दररोजची शेती करतो, शेतीमध्ये करत असताना आपण ठिबकने पाणी देतो किंवा फर्टिगेशन करतो किंवा सोलर एनर्जीने पाणी देतो, तर त्याच्यात आपण कार्बनचं जे उत्सर्जनाचं प्रमाण आहे ते कमी करून आपण वातावरणाला त्याचं एक फायदा होईल हां ते करतो. आणि याचा शेतकऱ्याला फायदा कसा होतो? तर शेतकरी याच्यात जर का सहभागी झाला तर एक दोन शेतकरी याच्यात सहभागी होऊन चालत नाही, कारण शेतकऱ्याला याचा जो खर्च आहे किंवा ज्या क्लिष्ट डॉक्युमेंट्स आहे ते मेंटेन करणे किंवा ज्याला आपण तपासणे किंवा हे त्याच्यासाठी शेतकरी म्हणजे त्याला त्या गोष्टी माहिती नसतात, ती गोष्ट शेतकऱ्याला माहिती व्हावी किंवा शेतकऱ्याला त्या तंत्रज्ञानाचं विकसित कसं करता येईल किंवा आपल्या शेतामध्ये ते कसं अंमलात आणता येईल हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून आपली ही संकल्पना आहे. शेतकऱ्याला जर का आपल्या शेतीमध्ये शेती करत असताना एक कार्बन क्रेडिट मिळवायचं आहे, तर आपल्या शेतीमध्ये 1000 किलो जे कार्बनचं प्रमाण आहे ते कमी करायचं आहे. 1000 किलो कार्बनचं प्रमाण कमी केल्यानंतर आपल्याला एक कार्बन क्रेडिट मिळेल. जर का एक कार्बन क्रेडिटची व्हॅल्यू जागतिक स्तरावरती 200 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत असते, जर का ती आपण आपली शेती करत असताना 5 किंवा 10 कार्बन क्रेडिट मिळवले तर ते कार्बन क्रेडिट आपल्या खात्यावरती जमा होईल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला मोबदला मिळेल. तो मोबदला आपण आपल्या वैयक्तिक कारणासाठी यूज करू शकतो. याच्यासाठी याचं जे मूल्यांकन आहे ते कसं होईल? तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी टीम असेल ती आपल्याला याच्याबद्दल थोडी म्हणजे आपल्या याच्यात एक डॉक्युमेंटेशन जे आहे, जे आपण डॉक्युमेंटेशन करू त्याचं एक ऑडिट होईल. त्या ऑडिट झाल्यानंतर आपण त्याच्यासाठी पात्र आहोत की नाही, जर का पात्र असू तर आपल्याला कार्बन क्रेडिट दिल्या जातील. कार्बन क्रेडिट दिल्यानंतर ते कार्बन क्रेडिट आपण पैशाच्या स्वरूपात आपण मिळवू शकतो. कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण कार्बन क्रेडिट मिळवू शकतो, म्हणजे काय पद्धती शेतकरी काय करू शकतो? शेतकरी याच्यामध्ये असं आहे की शेतकरी जो आहे तो, आता मी सांगितलं की जर आपण ड्रिपद्वारे शेताला पाणी दिलं तर जे क्षेत्र भिजवायला आपल्याला, समजून आपण 2 एकर क्षेत्र भिजवायचं आहे, जर का आपण सरीने पाणी दिलं किंवा दांडाने पाणी दिलं असं ज्याला म्हणतो तर आपल्याला 8 तास लागतील, 8 किंवा 10 तास लागतील. पण जर तेच आपण ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा मायक्रो इरिगेशनद्वारे देण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपण तेवढं क्षेत्र 2 तासात भिजवू शकू. हेच आपलं आहे, म्हणजे जे क्षेत्र आपल्याला भिजवायला 10 तास लागतील तेच आपण 2 तासात भिजवू. याच्याने काय होईल? तर 8 तास जी वीज आहे ती वाचेल. वीज वाचल्यानंतर काय होईल की वीज बनण्यासाठी जो कोळसा किंवा इंधन जे खर्च झालेला असेल ते खर्च होऊन म्हणजे जे कोळसा आणि इंधन यांचं ज्वलन होऊन जे वातावरणामध्ये कार्बनचं उत्सर्जन होणार आहे ते अल्टिमेटली कमी होईल. ते कमी झाल्यानंतर तो जो प्लस पॉईंट आहे तो शेतकऱ्याच्या हिताचा असेल किंवा शेतकऱ्याला त्याचं कार्बन क्रेडिट मिळेल असं हे आहे. त्याच्यात अजून एक की जर आपण भात शेती करत असू किंवा आपण जे मल्चिंग पेपरचा वापर म्हणतो ते करत असू तर काय होतंय, जे आपण शेतीला फर्टिगेशन देतोय त्याच्यात जे फर्टिगेशन देत असताना जे नायट्रस ऑक्साईड म्हणा किंवा इतर जे गॅसेस जे वातावरणात जात आहेत आणि ते वातावरणात गेल्यानंतर वातावरणाचं जे तापमान वाढतंय, तापमान वाढीमुळे जे हवामानात बदल होत आहे ते बदल होऊ नये किंवा त्याचे विपरीत परिणाम शेतीवर होऊ नये हा पण याचा एक फायदा असेल.
किंवा जे ना जे आपण कार्बनचं उत्सर्जनाचं प्रमाण कमी करू त्याच्यात पण म्हणजे जे मल्चिंग आपण वापरू त्याच्यात पण हा उपयोगी ठरेल. म्हणजे कार्बन क्रेडिट त्याचं पण शेतकऱ्याला मिळेल कार्बन क्रेडिटचं. आणि जर का आपण सोलर एनर्जी जे आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो जे सोलर एनर्जी पण आपण यूज केली तर आपल्या कुठल्याही प्रकारचं जे आपण कार्बन उत्सर्जन आहे ते करणार नाही. म्हणजे त्याच्यात पण आपला अल्टिमेटली आपण कार्बन क्रेडिटमध्ये सहभागी आहोत असं आहे. हा या संकल्पनेची जी अधिक माहिती आहे ती आपल्याला म्हणजे जैन इरिगेशनचे आमचे तज्ज्ञ आहेत अतिन त्यागी सर म्हणून त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. त्यांचा एक मोबाईल नंबर आहे तो पण मी देऊ इच्छितो 94 22 77 68 24. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकता आणि त्यांना तुमच्या ज्या अडचणी असतील किंवा तुम्हाला या योजनेत कसं सहभागी व्हायचं आहे ते पण आपण त्याच्याबद्दल पण ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद सर. हां.